आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जांभळी टाकवडे रस्त्यासाठी फटाफट फुटले नारळ, लोकप्रतिनिधींनी केले दुर्लक्ष, रस्त्याला पुन्हा खड्ड्यांनी घेरलं. गावच्या आणि तालुक्याच्या राजकारणातील रथी महारथींनी जनतेला खुश करण्यासाठी जांभळी टाकवडे रस्ता मंजूर झाला म्हणून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत डझनभर नारळ फोडले आणि रस्ते कामाचा शुभारंभ केला. या घटनेला तब्बल 2 महिने झाले तरी सुद्धा रस्त्याचे काम होत नसल्याने जनता लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडत आहे. आपण पाहत असलेला हा रस्ता अतिशय खराब आणि जीवघेणा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे मृत्यू अटळ अशी गत झाली आहे. गेल्या 5 वर्षापासून येथील जनतेनं हा रस्ता व्हावा म्हणून जन आंदोलन छेडलं होतं. जनतेच्या या रोषापासून वाचण्यासाठी लोकप्रतिनिधींनी खोटं बोलून जनतेला फसवून रस्ता मंजूर झाला म्हणत डझनभर नारळ फोडले. या घटनेला 2 महिने पूर्ण झाले तरी सुद्धा लोकप्रतिनिधींना जनतेचा कळवळा येत नसल्याने जनता या लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडत आहे. तर या रस्त्यावर अपघात घडून कोणाचा जीव गेला तर त्या जीवाचा अंत्यविधी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर करण्याची तयारी येथील लोक करत आहेत. त्यामुळे आगामी काळात खोटारड्या लोकप्रतिनिधींना तोंड लपवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.